नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या माबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठरा ऑगस्ट दोन हजार एकवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण अजूनही जर चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही या ठिकाणी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या या ठिकाणी आपण बऱ्याच विद्यार्थ्यांचा आग्रह असतो ऑलरेडी एक हजार प्रश्नांची सिरीज आपण चालू घडामोडीची सुरू केली आहे ज्याच्या अंतर्गत जानेवारी ते ऑगस्ट या महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न असतील त्याची आपण सिरीज सुरू केलेली आहे ऑलरेडी दोन पार्ट अपलोड झालेले आहेत या ठिकाणी प्रत्येक पार्टमध्ये आपण पन्नास पन्नास प्रश्न घेणार आहोत अशा प्रकारे आपण वीस पार्ट मध्ये एक हजार प्रश्न आपण प्रॅक्टिस करणार आहोत बरोबर की नाही मग या ठिकाणी हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर अवश्य ते कालचे दोन पार्ट नक्की बघून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला लगेच हे पण दिसून येईल की कंटेंटची क्वालिटी काय आहे ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या दिवशी दरवर्षी जागतिक अवयवदान दिवस साजरा केला जातो इंग्रजीमध्ये सांगायचं म्हटलं तर काय म्हणता येईल वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर ता टाईप करून सांगितलंय सर्वांचं अभिनंदन पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर तेरा ऑगस्टला दरवर्षी वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे म्हणजेच जागतिक अवयवदान दिवस म्हणून आपण साजरा करत असतो या ठिकाणी याच तेरा ऑगस्टला अजून एक दिवस आपण साजरा करतो आंतरराष्ट्रीय लेफ्ट हँडर्स डे म्हणून आपण साजरा करत असतो आता या ठिकाणी कोणत्या दिवसाबद्दल बोलण्यात आलं आहे जागतिक अवयवदान दिवस तर या दिवसाबद्दल विद्यार्थी मित्रांनो काही महत्वाचे चार पॉईंट ते लिहून घ्या पहा वर मुद्दा लिहून घ्या वर्ल्ड ऑर्गन डोनेशन डे जागतिक अवयवदान दिवस असं लिहून घ्या आणि त्याच्या खाली चार पॉईंट लिहून घ्या पहिला पॉईंट लिहून घ्या एखाद्याने अवयव दान करणे हे समोरच्या व्यक्तीसाठी नवीन जीवन वर्ष पूर्ण झाल्यावर कोणतीही व्यक्ती अवयव दानची नोंदणी करू शकतो दुसरा पॉइंट लिहून घ्या अवयव दानाचे महत्व संबोधित करण्यासाठी आणि अवयव दान करण्याशी संबंधित मिथकांना दूर करण्यासाठी जागतिक अवयव दान दिवस साजरा केला जातो तिसरा पॉईंट लिहून घ्या हा जो काही दिवस आहे जागतिक अवयव दान दिवस हा दिवस लोकांना मृत्यूनंतर त्यांचे निरोगी अवयवदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून अधिका अधिक लोकांचे जीवन वाचतील चौथा पॉईंट शेवटचा पॉईंट लिहून घ्या मूत्रपिंड हृदय स्वादुपिंड डोळे फुफ्फुसे इत्यादी महत्वाचे जे काही अवयव आहेत ते दान केल्याने दीर्घ आजारांनी ग्रस्त असलेले जे काही लोक आहेत त्यांचे प्राण सुद्धा वाचू शकतात या अवयव हो दानामुळे ठीक आहे गोष्टी लक्षात आल्या एक मिनिट एक्स्ट्रा लागेल परंतु चांगली माहिती गोळा करणे हे सुद्धा तेवढंच चांगलं असतं या ठिकाणी वळूया आता प्रश्न क्रमांक पहिल्याकडे टोटल रोजच्या व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतात सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ सावकाश पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चार नवीन जिल्हे आणि अठरा नवीन तहसील तयार करण्याची घोषणा केलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी छत्तीसगड या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चार नवीन डिस्ट्रिक्ट आणि अठरा नवीन तहसील तयार करण्याची घोषणा केली आहे मग प्रश्न पडला असेल सर चार नवीन जिल्हे कोणकोणते आहेत त्यांची नावं काय असणार आहेत तर मोहला मानपूर हा पहिला जिल्हा असणार दुसरा जिल्हा असणार आहे सारंगगड बिलागड तिसरा जिल्हा असणार आहे शक्ती आणि चौथा जिल्हा असणार आहे मनेंद्रगड अशा प्रकारचे हे चार नवीन जिल्ह्याला निर्मिती करण्याची घोषणा केलेली आहे तसेच अठरा नवीन तहसील सुद्धा तयार करण्याची घोषणा केलेली आहे आणि ऑलरेडी छत्तीसगडमध्ये किती जिल्हे आहेत तर अठ्ठावीस जिल्हे आहेत मला कोणी कमेंट करून सांगू शकेल का आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल जिल्हे किती आहेत आणि जो काही शेवटचा म्हणजे लेटेस्ट जिल्हा तयार झाला आहे पालघर तर याची जिल्हा निर्मिती कधी झाली होती त्याची पण डेट मला तुम्ही कमेंट करून सांगायची आहे आता या ठिकाणी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर लगेच आपण छत्तीसगड बद्दल चर्चा करूया या ठिकाणी या राज्याची स्थापना झाली एक नोव्हेंबर दोन हजार साली मुख्यमंत्री आहेत भूपेश बघेल राज्यपाल आहेत अनुसुया उईके राजधानी आहे नया रायपूर दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत इंद्रावती आणि घाटी आणि तीन महत्वाचे धरण आहेत गँगरेल मुरुमसिल्ली आणि कुटाघाट अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा दोन हजार एकवीस वर्षासाठी कोणत्या व्यक्तीला किंवा कोणाला अशोक चक्र प्रदान करण्यात आलेले आहे किंवा अशोक चक्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बाबूराम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या व्यक्तींबद्दल दोन तीन गोष्टी लिहून घ्या यांना मरणोत्तर हा पुरस्कार भेटण्यात आलेला आहे अशोक चक्र या ठिकाणी हे जे काही बाबुराम आहेत ते कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो हे एक एस आय म्हणजेच काय असिस्टंट सब इन्स्पेक्टर ज्याला मराठीमध्ये म्हणता येईल सहाय्यक उपनिरीक्षक ज्यांचं नाव आहे बाबूराम आणि हे कुठले आहेत तर जम्मू काश्मीर पोलीस डिपार्टमेंटचे बाबु सोबत -सोबत एक एक हे बाबुराम आहेत एक एक्स्ट्रा प्लस लिहून घ्या जम्मू काश्मीर पोलिसांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशोक कीर्ती आणि शौर्य चक्रांना एकत्र बळ देण्यात आलेली आहे ही सुद्धा गोष्ट एका बाजूला लिहून घ्या महत्वाचा प्रश्न आहे शंभर टक्के विचारली जाण्याची शक्यता आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा स्वातंत्र्य दिवस दोन हजार एकवीस दिनानिमित्त किती व्यक्तींना शौर्यचक्र प्रदान करण्यात आलेलं आहे सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्य दिवस दोन हजार एकवीस हा कितवा दिवस आपण साजरा केलेला आहे स्वातंत्र्याचा तर पंच्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा केलेला आहे सोबत सोबत याच्यावरती अत्यंत सुंदर असा व्हिडिओ ऑलरेडी आपण तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण पंचवीस ते तीस महत्वाचे प्रश्न आहेत रिगार्डिंग स्वातंत्र्य दिवस हे तुम्ही नक्की अवश्य तुम्ही ते व्हिडिओ पाहून घ्या तर या ठिकाणी तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पंधरा या ठिकाणी पंधरा वेगवेगळ्या व्यक्तींना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आलेलं आहे स्वातंत्र्य दिवशी दोन हजार एकवीसच्या तर या ठिकाणी याच्यामध्ये या पंधरामध्ये सहा लष्करी जवान आहेत आणि एक आपल्या भारतीय हवाई दलाचा अधिकारी सुद्धा आहे ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा अगदी इम्पॉर्टंट प्रश्न आहे स्टार मार्क करून ठेवू शकता भारताने पोलंडमध्ये आयोजित वर्ल्ड आर्चरी यूथ चॅम्पियनशिप दोन हजार एकवीस मध्ये किती पदके जिंकलेली आहेत तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपल्या पॅरा भारताने पंधरा पदकं जिंकलेल्या आहेत आता या ठिकाणी विद्यार्थी मित्र हे जे काय पंधरा पदक आहेत ते कोणकोणते पदक आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया सुरुवातीला एक पॉईंट लिहून घ्या वरती दोन हजार एकवीस ची जागतिक तिरंदाजी युवा स्पर्धा ज्याला आपण म्हणता येईल वर्ल्ड आर्चरी यूथ चॅम्पियनशिप व्यवस्थितपणे लिहून घ्या या ठिकाणी रँक वन कोणता देश आलेला आहे पहिल्या नंबरला आपला पॅरा भारत देश आहे ज्या ठिकाणी आपल्या भारताने पंधरा मेडल जिंकले आहेत त्या पंधरामध्ये आठ गोल्ड आहेत दोन सिल्वर आहेत आणि पाच ब्रॉन्झ आहेत दोन नंबरला आहे फ्रान्स त्यांनी सहा मेडल जिंकले आहेत तीन नंबरला आहे मेक्सिको त्यांनी चार मेडल जिंकले आहेत आणि चार नंबरला आहे जपान त्यांनी तीन मेडल जिंकले आहेत तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही जी काही वर्ल्ड आर्चरी युथ चॅम्पियनशिप होती तिरंदाजी युवा स्पर्धा होती याच्यामध्ये टोटल पंधरा देशांनी सहभाग नोंदविला होता ज्याच्यामध्ये आपला प्यारा भारत देश एक नंबर आलेला आहे विथ एट गोल्ड मेडल्स ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा स्वातंत्र्य दिवस दोन हजार एकवीसच्या निमित्ताने किती पोलीस कर्मचाऱ्यांना पदके देण्यात आलेली आहेत तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जवळपास तेराशे ऐंशी वेगवेगळ्या वेग आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पदके देण्यात आली आहेत किंवा मेडल्स देण्यात आलेले आहेत कधी स्वातंत्र्य दिवस दोन हजार एकवीसच्या निमित्ताने अशा प्रकारे पुढचा प्रश्न पडूया प्रश्न क्रमांक सव्वा दोन हजार एकवीस साठी कीर्ती चक्र म्हणून कोणाला प्रदान करण्यात आलेले आहे किंवा कीर्ती चक्र कोणाला प्रदान करण्यात आलं आहे तर सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अल्ताफ हुसेन भट तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अल्ताफ हुसेन भट यांना कीर्ती चक्र या सन्मानाने सन्मानित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आपण मगाशीच पाहिलं होतं काय नाव होतं त्यांचं बाबू राम असं त्यांचं होतं ते कोणत्या पोलीस डिपार्टमेंटचे होते जम्मू आणि काश्मीर आणि हे सुद्धा अल्ताफ हुसेन भट हे कुठले आहेत जम्मू आणि काश्मीरचे आहेत बाबूराम यांना कोणतं पदक भेटण्यात आलं आहे तर अशोक चक्र देण्यात आलं आहे आणि या ठिकाणी अल्ताफ हुसेन भट यांना कोणत्या चक्राने सन्मानित करण्यात आलं आहे तर कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलं आहे या दोन्ही गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे लिहून घ्यायच्या आहेत कन्फ्युजन बिलकुल होऊ द्यायचं नाही अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सातवा कोणत्या देशाने नुकतीच आयोजित जागतिक तिरंदाजी युवा स्पर्धा दोन हजार एकवीस आयोजित केली होती साधी गोष्टी गोष्ट आहे आपण होतं पोलंड हे या प्रश्नाचं पोलंडमध्ये जे काही जागतिक तिरंदाजी युवा स्पर्धा होती परंतु पोलंडमध्ये पर्टिक्युलरली तर व्रोकला नावाचं एक ठिकाण आहे त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जागतिक तिरंदाजी युवा स्पर्धा दोन हजार एकवीस ची आयोजित केली होती ज्या ठिकाणी आपल्या भारताने पंधरा मेडल जिंकले आहेत तर या ठिकाणी त्या पंधरामध्ये आठ गोल्ड मेडल सुद्धा जिंकलेले आहेत अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक आठवा कोणती आय आय टी संस्था इन्फ्रारेड तंत्रज्ञानाचा वापर करून कोविडमुळे गंभीर आजारी रुग्णांचा अंदाज घेण्यासाठी एक नवीन पद्धत विकसित केली आहे या आय आय टी संस्थेने तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपल्या महाराष्ट्रातील आय आय टी मुंबई तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आय आय टी बॉम्बे किंवा आय आय टी मुंबई या आय आय टी संस्थेने इन्फ्रा रेड तंत्रज्ञानाचा वापर करून कोविडमुळे गंभीर आजारी रुग्णांचा अंदाज घेण्यासाठी एक नवीन पद्धत विकसित केली आहे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा जो काही कोरोना नावाचा मुद्दा आहे किंवा कोरोना नावाचे काही पॅन्डेमिक सुरू आहे महामारी सुरू आहे तुम्ही कुठल्याही एक्झामची तयारी करा याच्यामधील हमखास दोन ते ती तीन मार्काला शंभर टक्के प्रश्न विचारला जाईल मग तो कशाबद्दलचा असेल एकतर कोणकोणते तंत्रज्ञान विकसित केले त्याच्याबद्दलचा असू शकतो किंवा कोणकोणत्या देशाने कोणकोणती वॅक्सिन निर्माण केली त्याच्याबद्दल असू शकतो किंवा कोरोनाच्या रिलेटेड वेगवेगळे वेग वेग इनडायरेक्टली स्टॅटिक नावाचे प्रश्न असतील जे की विचारले जाण्याची शक्यता आहे ऑलरेडी विद्यार्थी मित्रांनो या कोरोनावरती आपण शंभर शंभर क्वेश्चनचे जे काही व्हिडिओ आहे ते ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तुम्हाला जेव्हाही वेळ भेटेल अवश्य ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या या ठिकाणी तुम्हाला एक ते दोन मार्काचे प्रश्न तुम्हाला त्या व्हिडिओमध्येच भेटून जातील ठीक आहे पाव्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा अलीकडेच प्रशांत कुमार अग्रवाल यांची नियुक्ती कोणत्या राज्याचे नवीन डी जी पी म्हणून झालेली आहे तर नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हरियाणा तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हरियाणा या राज्याचे जे काही नवीन डी जी पी असणार ते कोण असणार आता प्रशांत कुमार अग्रवाल डी जी पी म्हणजे काय फुल फॉर्म काय त्याचं संपूर्ण वर्णन काय करता येईल डिरेक्टर जनरल ऑफ पोलीस मराठीमध्ये म्हणता येईल पोलीस महासंचालक मग सोबत सोबत ऑप्शन नंबर ए बी आणि सी मध्ये वेगवेगळे राज्य दिले आहेत त्या राज्याचे जे काय डीजीपी आहेत ते कोण आहेत त्याच्यावरती नजर टाकूया ऑप्शन नंबर ए मध्ये लिहिला आहे महाराष्ट्र राज्य महाराष्ट्राचे डीजीपी आहेत पोलीस महासंचालक आहेत संजय पांडेजी यानंतर ऑप्शन नंबर बी मध्ये आहे गुजरात गुजरातचे जे काय पोलीस महासंचालक आहेत त्यांचं नाव आहे आशिष भाटिया ऑप्शन नंबर सी आंध्र प्रदेशचे जे काय डी जी पी आहेत पोलीस महासंचालक आहेत त्यांचं नाव आहे दामोदर गौतम स्वावंग आणि या ठिकाणी पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं तर या ठिकाणी हरियाणाचे नवीन डीजीपी कोण आहेत प्रशांत कुमार अग्रवाल अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मग लगेच आपण हरियाणाबद्दल सुद्धा चर्चा करूया या ठिकाणी हरियाणा राज्याची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे ला मुख्यमंत्री आहेत मनोहर लाल खट्टर राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि राजधानी आहे चंदीगड या ठिकाणी दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काळेसर आणि सुलानपूर आणि तीन महत्वाचे धरण आहेत कौशल्य अनागपूर आणि ओट्टू बॅरेज अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दहावा या ठिकाणी टोकियो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होणारे चोपन्न भारतीय पॅरा ॲथलिट्स किती खेळांमध्ये प्रतिनिधित्व करणार आहेत तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वेगवेगळ्या नऊ प्रकारच्या खेळांमध्ये आपले जे काही चोपन्न भारतीय पॅरा ॲथलेटिक्स आहेत ते या, आहे या खेळांमध्ये प्रतिनिधित्व करणार आहेत आता या ठिकाणी टोकियो ऑलिम्पिक बद्दल बोलण्यात आलं आहे याच्यावरही आपण अत्यंत सुंदर असा व्हिडिओ ऑलरेडी तयार केलेला आहे जवळपास एक लाख विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ ऑलरेडी बघून घेतलाय मी अशी आशा बाळगते तुम्ही सर्वांनी ते व्हिडिओ पाहिले असतील सोबत सोबत मग या ठिकाणी टोकियो ऑलिम्पिक बद्दल एक गोष्ट तुम्हाला महत्वाची लक्षात घ्यायची आहे दोन हजार आठचं जे काय टोकियो ऑलिम्पिक झालं होतं ते बीजिंग चायना या ठिकाणी झालं होतं त्यानंतर दोन हजार बाराला कुठे झालं होतं लंडन या ठिकाणी झालं होतं त्यानंतर दोन हजार सोळाला कुठे झालं होतं तर रिओ या ठिकाणी झालं होतं त्यानंतर दोन हजार वीसला ला कुठे झालं होतं तर टोकियो जपान जे की दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पार झालं ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर दोन हजार चोवीसचं जे काय होणार आहे ते कुठे होणार आहे पॅरिसमध्ये होणार आहे आणि त्यानंतर दोन हजार अठ्ठावीसचं जे होणार आहे ते कुठे होणार आहे एस मध्ये होणार आहे ही सुद्धा गोष्ट तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची आहे सोबत सोबत या टोकियो ऑलिम्पिक दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आपल्या भारताने किती मेडल जिंकले आहेत तर सात मेडल जिंकले आहेत आणि त्याच्यातील दोन महत्वाचे पॉईंट आहेत एक गोल्ड मेडल जिंकलं आहे आपल्या प्यारा नीरज चोप्रा यांनी आणि या ठिकाणी आपल्या हॉकी टीमने तब्बल एक्केचाळीस -एक वर्षांनंतर पदक जिंकलेलं आहे ही सुद्धा गोष्ट तुम्हाला नोंद करून घ्यायची आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अकरावा जे के टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडचे नवीन ब्रँड अँबॅसेडर कोण झालेले आहे तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नारायण कार्तिकेयन असं त्यांचं नाव आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जे के टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडचे न्यू ब्रँड अँबॅसेडर कोण आहेत नारायण कार्तिकेयन आता एकदा काय करू आपण जे काय दोन हजार एकवीस मधील ब्रँड अँबॅसिडर नियुक्त करण्यात आले आहेत त्याच्यावरती आपण नजर टाकूया दोन मिनिट एक्स्ट्रा लागू द्या परंतु अभ्यास सोडून मग आपल्याला काम काय असणार आहे बरोबर की नाही तर या ठिकाणी पहिल्यांदा लिहून घ्या जे काय होमलेन नावाचा इंटेरियर ब्रँड आहे तर त्याचे पहिले ब्रँड अँबॅसिडर कोण झाले आहेत एम एस धोनी पुमाचे कोण आहेत युवराज सिंग वन प्लस विअरेबल ब्रँडचे कोण आहेत जसप्रीत बुमराह मोटो जीपीचे कोण आहेत जॉन अब्राहम आरोग्य सेतूचे अजय देवगण हिमालया मिंत्रा गुगल डिओ त्याचे कोण आहेत विराट कोहली इक्विटा स्मॉल फायनान्स बँकेचे कोण आहेत स्मृती मंदाना पेप्सी आणि भारत पेचे कोण आहेत सलमान खान हुंदाई आणि बिग बास्केटचे कोण आहेत शाहरुख खान फोन पे सॅमसंग विवो याचे कोण आहेत अमीर खान त्यानंतर कार्स ट्वेंटी फोर रेड बस इंडिगो पेंट्स ड्रीम इलेव्हन याचे कोण आहेत एम एस धोनी सोबत सोबत एम एस धोनी कशाचे आहेत आपण आताच पाहिलं होतं होमलँड नावाचा इंटेरियर ब्रँड आहे त्याचे सुद्धा पहिले ब्रँड अम्बेसिडर आहेत एम एस धोनी त्यानंतर पेप्सिकोचे कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो शाफाली वर्मा आणि शेवटी क्लास प्लस जी काय एडटेक कंपनी आहे त्याचे कोण आहेत सौरव गांगुली गोष्टी लक्षात आल्या अशा प्रकारे आजचा शेवटचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारावा कोणत्या देशाचे पंतप्रधान मोहिद्दीन यासिन यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे राजीनामा म्हणजेच काय रेझिग्नेशन दिलेलं आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मलेशिया देशाचे पंतप्रधान मुहिद्दीन यासिन यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा नुकताच दिलेला आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होता बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही फ्री ऑफ कॉस्ट डाटा आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या मराठी भाषेमध्ये मायबोली भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी हा कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न अलीकडेच कोणत्या देशावरती तालिबानने ताबा केलेला आहे किंवा कब्जा केलेला आहे ब्राझील अफगाणिस्तान पाकिस्तान की यापैकी नाही तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं याचं सुद्धा अनुकरण करणं तेवढंच जास्त महत्वाचं सुद्धा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दरोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिनधास्तपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद